मांजरांना कॅट फूडच लागतं आणि कलेजी मग सकाळ संध्याकाळ त्यांना जरासं कलेजी सूप त्याच्यामध्ये करून आणि दुपारी मग ड्राय त्यांना कॅट फूड भरूनच ठेवलेलं असतं. मुथा फाउंड्रीज म्हणून कंपनी आयडीसी त्यांनी आम्हाला हे थोडे दिले त्यांचं चाललेले त्यातले पत्रे दिले आता यातलेच पत्रे वापरून हे आणि पलीकडची रूम बनवली मग ते अजून शिल्लक आहेत आता इथे मारायचे वगैरे असं विचार टोटल गेट पासून घेतले जेवढं बजेट आहे तेवढं बांधलंय अजून त्या जागेचं वर्ष सव्वा वर्ष आता तिथं बजेट जसं शक्य तसं हळूहळू बांधलं कारण जागा कितीही केलं तरी ती कमीच पडते कमी हो सातारी दुसरं कोणच नाही आणि ते तिकडचे पण ते तुमच्याकडे सिकत आहेत का ऑपरेशन वगैरे असं झालं असेल तर ते कुठलं ऍक्च्युली ते पावसाळ्याचे ऑपरेशन करतच नाहीत ते कारण ते एका दिवसात ऑपरेशन करून रिलीज करतात. पण आता ती जी काळी फिमेल आहे ना टी उमरवाली ती त्रिपुरी आम्हाला ऑपरेशन केलं आमच्याकडे मोठा होता का तो जागा नाही ट्युमर मोठा होता नाही किस्सा छोटाच होता त्याच्या आधी आता आम्ही चार दिवसापूर्वी एक रिलीज केलं एवढा त्याचं वजन जवळ 2.5-3 किलो भरलं मी त्याच्यावरची आहे ना तिला मी स्पेइंग करून तेव्हा आमची ही जागा नव्हती बांधलेलं नव्हतं तिला घरीच करायचं होतं तिला मी मागवत माझ्या गॅलरीत नवीन कुत्र तेवढं होत रात्रभर रडत त्यांना तिच्या आईचं मात्र माहिती फुल स्केल तुम्ही आता लॉकडाऊन नंतरच चालू केलं लॉकडाऊन मध्ये ही दीदी सेपरेट आपलं तिचं करायची माझं काय मला एक कचरा डेपोच्या तिथं ती डॉग सापडली होती तिची 8 पिल्लं मी ते करत होते ते झालं मग हॉस्पिटलला सारखं येणं जाणं चालू झालं आमची ओळख झाली मग चपणे सर म्हणून आहेत गव्हर्नमेंटचे त्यांनीच आम्हाला सांगितलं की एकत्र ग्रुप करून काम करा ग्रुप झाला मग ग्रुप केल्यावर सर बोलले की संस्था म्हणून रजिस्ट्रेशन करा कारण मग काहीतरी तुमचं नोंद तर झाली पाहिजे तुम्ही एवढं करताय आता 2 वर्ष झाले नाहीतर ऍक्च्युली आता आमच्या संस्थेला रजिस्टर्ड होऊन ऑलरेडी 4-1 वर्ष झाले आधी आम्ही असंच करत होतो प्रत्येक वेळी प्रॉब्लेम यायचा त्याला ठेवायचं कुठं मग काही माझ्या घरी मग काही दीदीच्या घरी मग अजून कोणाला रिक्वेस्ट करत बसा ट्रीटमेंट होईपर्यंत ठेवता का ते होईना शक्य नाही म्हणजे समोर केस आली आणि नाही म्हणायचं असं तर होत नाही जागा नाही म्हणून मग आम्ही ही रेंटनी जागा वर्ष गेलं आम्हाला ही जागा मिळाला कारण आता मी बघितलं ना माझ्या घरापासून 10 मिनिटात मी पोहोचतो इमर्जन्सी असेल मी 10 मिनिटात येऊ शकते दिदीचं पण घर असेल की 10 मिनिटात ती येऊ शकते आणि रस्ता चांगला आहे इथपर्यंत प्लस आसपास एकदम जवळ घर नाही थोडासा रस्त्यावर त्रास नाही होत कोणाला काय म्हणजे हे सगळ्या दृष्टीनं आम्हाला चांगली जागा भाड्यानेच घेतली ग बाई चालू आहे काम हे अँगल वगैरे पण ऍक्च्युली हे विकत आणलेलेच आहेत पडलेले हे आता राहिलेले उरलेले ते आता करायचं सेंट्रल मधले शेड असो म्हणजे मग जरा त्यांना बाहेर सोडता येईल हिवाळ्यात बाहेर त्यांना अजिबात त्यांना बाहेर नाही आणि चिखल पण खूप होत आहे त्यामुळे मग टाकणार आम्ही ताडपत्र घालणार होतो कारण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तर ऊन पाहिजेच ना ऊन लागतच त्यांना एक डिप्लोमा होल्डर सध्या आहे आमच्याकडे ते इथे येऊन ट्रीटमेंट आणि बाहेरचे ट्रीटमेंट करतात जागेवर जाऊन त्यांच्याबरोबर आमच्यापैकी एखादा माणूस किंवा व्हॉलंटियर जातो आणि इथे करतात सगळं आणि ऑपरेशन वगैरे असेल तर सरांकडे आधी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेत होतो पण आता राकेश सर म्हणून ते मग जर एका वेळेस एका दिवशी 10-10 ऑपरेशन करतात बर्थ कंट्रोलचे किंवा असं काही ट्युमर वगैरे पण मग ते एका वेळेस करतात एकेकासाठी येत नाही मग ते इथे येऊन ते तुम्हाला वेट्स फॉर काय तर अॅनिमल त्यांचा एक नंबर देतो मी ते कुठं आहे ते इथे कोपर्डेचे आहेत पण ते डॉक्टरचा काय तर तो ग्रुप आहे तसा
त्यांना मी एकदा कॉल केला होता, ते काय म्हणलं जास्त डॉक्टर डॉग्स असतील तर ते ऑपरेशन खर्च कमी येतो. विचारलं पाहिजे आता रिटर्न करत असतील तर कमी येतो, कारण तो काहीतरी म्हणले ते ग्लूच काहीतरी असतो तो स्टिचिंग. नगरपालिकेचं इथलं कॉन्ट्रॅक्ट दुसरं तर कोण भरतील कोणी पण बघूया आपल्याला मिळालं तर. ऑपरेशन सगळ्यात महत्वाचं कारण ऑपरेशन. हो तेच आहे तेच आहे, बाकी काय नाही. बाकी काही मेल डॉक्टर सुद्धा न्यूटरिंग सुद्धा काही गरज नाही असं. फिमेल डॉक्टर शोधून केलं ना तरी खूप म्हणजे सगळ्यात महत्वाचं ऑपरेशन आणि वॅक्सिन. आता आपल्याकडे आले मध्ये एक डॉग असंच तिचं पिल्लू मेलं होतं आणि अडकलेलं तसंच अर्ध बाहेरून आणि आतली पण पिल्लं त्यामुळे मेलेली. मग तिला तशीच नेली इमर्जन्सी गोडली, गव्हर्नमेंट ऑपरेशन केलं आणि ती लक्षात नाही आलं एवढं नेहमीप्रमाणे. तिचा रेबीजचा कोर्स फक्त केला बुस्टर आणि हे आणि तिला सोडलं तिच्या जागेवर. आणि येता जाता रोज ती बोगद्याच्या इथेच असल्यामुळे मला येता जाता दिसायची, मी खायला घालायचे आणि इतकी छान अशा आणी होती बिचारी छोटीशी होती. आणि नंतर आता तिला एक दोन महिने आधी डिस्टेम्पर झाला आणि काही नाही करू शकलो. त्यामुळे मग आम्ही आता ठरवलं की कुठलंही काही नाईन इन वन वॅक्सिन आणि रेबीज. आता कंपल्सरी आलेले पहिलं ते रेबीजचं सगळे आतले वॅक्सिन आहे ते तर कंपल्सरी. पण आता आम्ही तिचं तसं झाल्यापासून आम्हाला आम्ही म्हणजे धडा घेतला की तिला एवढी बरं करून सोडली, ऑपरेशन करून सोडली, रेबीजचं दिलं पण डिस्टेम्पर झाला आणि काहीच आपण करू शकलो नाही. त्यामुळे मग आम्ही 7 in 1 करून सोडतो. सीडी मध्ये ते होतं ना हात वगैरे पाय वगैरे असा हलतो ते. आणि मी पण एक मी एका डॉगचं केलं होतं पण ते अर्ली स्टेज मध्ये असल्यामुळे ते रिकव्हर झाले डॉग बऱ्यापैकी. होतात की अगदी हजारो एखाद दुसरं डॉग बरं होतं पण मग त्याची ती हालचाल जी आहे ती आयुष्यभर राहते. आणि काही डॉक्टर असं म्हणतात की त्याच्या शिशू मधून ते 3 वर्ष पुढचे. पण काही जण म्हणतात असं काही नाही, डोळ्यातली आणि नाकातली घाण्याची थांबली की ते नाही पसरत. आता अडॉप्शन साठी आता किती आहेत आपल्याकडे छोटी पिल्ली? ही सगळी 4-5 असत. जेवणार आहे का? नाही नाही. त्याच्यानंतर पहिल्या खोलीतली काही आहेत एक दोन अडॉप्शन. हा ती छोटी मोठी थोडी तिथल्या एकच आहे अडॉप्शन ना, ही सगळीच आहेत. 5-6 आहेत.